परभणी शहरातील वसमत रोडवर असलेल्या हॉटेल कविशेती अखिल भारतीय दशनाम गोसावी समाज उन्नती मंडळ परभणीच्या वतीने दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व समाज बांधव यांची छोटेखानी बैठक संपन्न झाली। यावेळी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात आले। यावेळी बैठकीत सामाजिक प्रशासनावर विचार मंथन करण्यात आले। या बैठकीला अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट जे बी गिरी, जी एन भारती, ओंकार गिरी, दत्तागिरी, मधुकर भारती, अवधूत गिरी, निलेश पुरी, रामेश्वर पुरी, अंकुश गिरी, अनंता गिरी व इतर समाज बांधवांनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले आहेत। यावेळी ॲडव्होकेट जगदीश गिरी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे। या माध्यमातून मी आपणा सर्वांना एवढंच सूचित करू इच्छितो की दरवर्षी अखिल भारतीय दशनाम गोसावी समाज उन्नती मंडळ परभणीद्वारे विविध प्रकारच्या कार्यक्रमाचं जे ते आयोजन करण्यात येतं, जेणेकरून समाजापर्यंत ह्या मंडळाने वर्षभर केलेल्या कार्याचा आलेख आम्हाला मांडता यावा, त्याचप्रमाणे समाजामधली जी काही संघटन शक्ती आहे, एकात्मतेचा भाव आहे, त्याची ऊर्जा ही वृद्धिंगत व्हावी आणि संघटितपणे समाजाच्या ज्या काही आवश्यकता आहेत, गरजा आहेत, त्यांच्या रिक्वायरमेंट ज्या काही आहेत त्या परिपूर्ण करण्यासाठी पुढे वाटचाल करता यावी, त्या प्रशासनाच्या दारे मांडता यावे, येणारे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्याकडे त्या मांडणी करून पदरात पाडून घेता याव्या, यासाठी सतत आम्ही प्रयत्नरत असतो। त्याचाच प्रकार म्हणजे हे कार्यक्रमाचं नेहमीपणे आयोजन करत असतो, परंतु यावर्षी आम्हाला कोरोना सदृश परिस्थितीमुळे ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतानाही प्रशासनाच्या जे काही अटी शर्ती काही घातल्या लादण्यात आल्या होत्या त्याला अनुसरून जे ते करता आलेलं नाही, आणि त्यामुळं आज कोविडच्या संपूर्ण नियमाचं पालन करून आम्ही ही जी काही दिनदर्शिका आमच्या मंडळाची म्हणजे करण्यात आली होती तिचं प्रकाशन आज रोजी केलेलं आहे। तसेच या माध्यमातून आद्यगुरु शंकराचार्य यांच्या या प्रतिमेचं, ज्यांनी या सनातन धर्मासाठी अहोरात्र जे ते प्रयत्न करून आजपर्यंत या सनातन धर्माची पताका उंचावण्यासाठी जे प्रयत्न केलेले आहेत त्याचंही स्मरण आम्ही या ठिकाणी व्हावं सर्व समाजांना, सर्व बांधवांना, या अनुषंगाने जे ते या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं। आणि निश्चितपणे आम्ही पुढच्या वर्षी या कोरोनाचे जे काही शिथिल नियम झाल्याच्या नंतर मोठ्या ऊर्जेनं सामाजिक मेळावा आणि हे काही समाज बांधव जे काही आम्ही नियोजित केले होते, ज्यांना सन्मानित करायचं होतं, त्यांचं सन्मान पूर्णपणे करणार आहोत आणि ही ऊर्जा समाज बांधवाची अशीच कायम राहणार आहे। आणि यानिमित्त मी फक्त सर्व समाज बांधवांना एवढीच म्हणजे दिलगिरी व्यक्त करतो की या अटीमुळे जो काही कार्यक्रम घेऊ शकलो नाही, निश्चितपणे यापेक्षा मोठा कार्यक्रम आपण घेऊयात। या प्रसंगी मी आपणा सर्वांना जे आहे ते आपली काळजी घेण्यासाठी विनंती करतो। कोविडच्या या परिस्थितीने आपण समोर तोंड देऊन समोर जाऊयात। एमसी न्यूज करिता बाळू घिके, परभणी।